भारतीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत सहा वाजून पंधरा मिनिटं झालेली आहेत आता एका ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या पंचेचाळीस ठिकाणी दूरदृश्य प्रणालीद्वारे नव्यानं भरती झालेल्या एकाहत्तर हजाराहून अधिक लोकांना नियुक्तीपत्रांचं वाटप केलं पंतप्रधानांनी कर्मयोगी प्रारंभ मॉड्यूल लाँच हे मॉड्यूल सर्व नवीन नियुक्त्यांसाठी एक ऑनलाईन अभिमुक्ता अभ्यासक्रम आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता नैतिकता सत्यनिष्ठा आणि मनुष्यबळासंबंधीच्या धोरणांचा या अभ्यासक्रमात समावेश आहे नागपूरच्या ग्रुप सेंटर केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफ हिंगणा इथं दोनशे उमेदवारांना नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आलं सीआरपीएफ पश्चिम क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रणदीप दत्ता ग्रुप सेंटरचे से उपमहानिरीक्षक प्रशांत जांभूळकर नागपूर क्षेत्राच्या टपाल महानिरीक्षक शुभा मधाळे यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आलं सीआरपीएफ टपाल खातं माईन्स बँकिंग क्षेत्रातील नोकरी मिळाल्याबद्दल तब्बल दोनशे उमेदवारांना रोजगार मेळाव्याअंतर्गत नियुक्ती मिळाली त्यांनी आनंद व्यक्त केला कोविड संकटाच्या काळात आंतरराष्ट्रीय विमानातून येणाऱ्या प्रवाशांसाठीचा हवाई सुविधा अर्ज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आजपासून बंद केला आहे जागतिक स्तरावर आणि भारतातही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानामुळे कोविड एकोणीसचं प्रमाण कमी झाल्यामुळे सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्यात आली आहा प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी आज आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या कर्मचाऱ्यांसाठी नवी दिल्लीतील आकाशवाणी इथं आयुर्वेद आरोग्य शिबिराचं उद्घाटन केलं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ डॉक्टर मोफत सल्ला देऊन आरोग्य तपासणी या ठिकाणी करणार आहे द्विवेदी यांनी आकाशवाणीच्या प्रांगणात आयुर्वेदिक रोपांचंही रोपण केलं विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची जोडधंद्याची माहिती व्हावी आणि त्याचा उपयोग त्यांना उत्पन्न वाढीसाठी व्हावा आणि त्यांची शेती लाभदायक व्हावी या हेतूनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेलं तेराव्या अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन येत्या पंचवीस नोव्हेंबरपासून पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या नागपूर इथल्या दाभा मैदानावर आयोजित करणार असल्याची माहिती अॅग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉक्टर सी डी माई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली भारत आणि न्यूझीलंड यांच्या तिसरा आणि शेवटचा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज नेपियर इथं झाला न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला न्यूझीलंडच्या वीस षटकात एकशे साठ धावा झाल्या तर भारताच्या नऊ षटकात चार गडीबात पंच्याहत्तर धावा झाल्या लुईस डकवर्त नियमाप्रमाणे सामना अनिर्णित ठेवण्यात आला ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार